केंद्र सरकारची महिलांना मोठी भेट पंधरा लाख रुपयाचा दवाखान्याचा खर्च होणार माफ पंधरा लाख रुपयाचा आरोग्य विमा महिलांना मिळणार महिलांना कुठल्याही आजारासाठी सरकारी तसेच खाजगी रुग्णालयामध्ये पंधरा लाख रुपयापर्यंत उपचार मोफत एवढंच नाही तर पुरुषांसाठी देखील दहा लाख रुपयाचा आरोग्य विमा म्हणजेच दहा लाख रुपयापर्यंत दवाखान्याचा खर्च हा मोफत होणार आहे या योजनेद्वारे योजना जुनीच आहे पण योजनेची कक्षा आणि तिच्यामधून होणारा लाभ हा दुप्पट करण्यात आलेला आहे योजना जुनीच आहे पण योजनेची कक्षा तसेच मिळणारा लाभ हा दुप्पट करण्याची तयारी केंद्र सरकारकडून जोरावर सुरू आहे व्हिडिओमध्ये डिटेल आपण समजून घेऊ की महिलांना पंधरा लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार सरकारी तसे खाजगी रुग्णालयात कसे मिळतील तसेच पुरुषांना दहा लाखाचे त्या ठिकाणी कसे उपचार मिळू शकतात कसा आरोग्य विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून असणार आहे काय मोठी खुशखबर आहे काय घोषणा आहे तर अशी डिटेल माहिती आपण व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही तर पाहाच पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू कारण की योजना दोन हजार एकोणीसमध्ये सुरुवात झालेली आहे पण तिचा लाभ अतिशय कमी लोकांनी घेतलेला आहे कमी महिलांनी कमी पुरुषांनी घेतलेला आहे त्यामुळे ही योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका तर सुरू करूयात हा व्हिडिओ पण तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा दवाखान्याचा खर्च म्हटलं की पायाखालची जमीन सरकते दवाखान्याला आणणारा भरमसाठ खर्च खाजगी दवाखान्यांमध्ये लागतो त्यामुळे सरकारी दवाखान्यामध्ये मोफत उपचार मिळत असतात मग सरकारने दोन हजार एकोणीस साली ठरवलं की सर्वसामान्य माणसाला महिलाला मा पुरुषाला जर वैद्यकीय खर्च जो श दवाखान्याचा खर्च आहे जो खाजगी रुग्णालयामध्ये तसेच शासकीय रुग्णालयामध्ये जर आपण मोफत गेला तर काय होईल तर यासाठी एक योजना लाँच करण्यात आली जी होती आयुष्यमान भारत योजना पण ही जी योजना सुरू झाली दोन हजार एकोणीसमध्ये पण त्यामध्ये ही योजना तुम्हाला माहिती होती की पूर्वी पाच लाख रुपयापर्यंत तुम्हाला आरोग्य विमा त्यामधनं मिळत होता सरकारी हॉस्पिटल तसेच काही खाजगी रुग्णालयामध्ये देखील हे कार्ड दाखवून तुम्ही मोफत उपचार घेऊ शकत होते पण त्यामध्ये दोन ते तीन प्रमुख अडचणी होत्या त्या अडचणीवर मात करण्यासाठी सरकारनेच तयारी सुरू केली आणि ज्या माध्यमातून आपण व्हिडिओला सुरुवात करत असताना जे माहिती सांगितली म्हणजे महिलांना पंधरा लाख पुरुषांना दहा लाख ही गोष्ट होणार आहे आता अडचणी कुठल्या होत्या की काय होतं होतं पहिली मुख्य अडचण याच्यात अशी होती की यामध्ये फक्त बारा कोटी कुटुंबांनाच लाभ मिळत होता म्हणजे फक्त पंचावन्न कोटी लोकांनाच लाभ मिळत होता दुसरी अडचण होती की यामध्ये फक्त पाच लाख रुपयापर्यंतच खर्च हा सरकार देत होता मग आता तो बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या आजारामध्ये पाच लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम जर लागली तर यामध्ये ते क कवर होत नसायचे आणि मग वरून पैसे त्या पेशंटला किंवा पेशंटच्या नातेवाईकाला घालावं लागायचे आणि तिसरी सगळ्यात मुख्य अडचण जी होती ती म्हणजे सरकारी रुग्णालयामध्ये उपचार मोफत होते पण काही खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेण्यासाठी जर आपण गेलो तर खाजगी रुग्णालयामध्ये उपलब्ध असणारे बेड हे जे योजनेअंतर्गत येत होते त्याची क्षमता होती ती थोडीशी कमी होती मग या तीनही अडचणींवर मात करत आयुष्यमान भारत योजनेमध्ये तीन बदल करण्याची घोषणा किंवा ते बदल करण्यासाठीची आता त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ज्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास आता याचा फायदा शंभर कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे एवढंच नाही तर हा जो लाभ आहे तर हा डबल करण्यात आलेला आहे म्हणजे पुरुषांसाठी दहा लाख आणि महिलांसाठी पंधरा लाख रुपये करण्यात आलेला आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता एक रुप एक रुपयेही खर्च न करता तुम्ही त्या ठिकाणी हा उपचार घेऊ शकता आता व्हिडिओमध्ये आपण नेमकं समजून घेणार आहोत की आयुष्यमान भारत योजनेमध्ये काय मोठे बदल झालेत ज्या माध्यमातून आरोग्याच्या संदर्भात खूप मोठा आपल्याला खर्चाच्या संदर्भात दिलासा मिळणार आहे पण हा करण्यासाठी काय पात्रता लागणार आहे सरकार कशा पद्धतीने यावर काम करत आहे कसा सर्वसामान्य माणसाचा आहे यामध्ये फायदा होणार आहे आता सगळ्यात आधी समजून घ्या की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पंत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात म्हणजेच आयुष्यमान भारत योजनेची घोषणा केली होती ही योजना पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस पासून देशभरात लागू करण्यात आली सरकार ए च्या माध्यमातून गरीब उपेक्षित कुटुंब व शहरी गरीब कुटुंबातील सदस्यांना आरोग्य विमा या माध्यमातून उपलब्ध करून देत होते याच्या माध्यमातून खूप महागड्या इलाजांपासून जे काही सर्वसामान्य माणूस आहे त्याला मोठा दिलासा मिळाला मोदी सरकारची ही सगळ्यात क्रांतिकारी योजना होती ज्याच्या माध्यमातून खूप लोकांना फायदा देखील झाला होता या योजनेच्या माध्यमातून तिसरा जो कार्यकाळ -कर मोदी सरकारचा सुरू झालेला आहे यामध्ये पाच लाखाचा हेल्थ कवर दहा लाख महिलांसाठी पंधरा लाख करण्यात आलेला आहे आता ही योजनेच्या अजून एक याच्यामध्ये बदल किंवा जो बदल याच्यामध्ये असा करण्यात आलेला आहे की काय झालं की असं लक्षात आलं की ही जी काही योजनेची जी हे करण्यात आलं होतं रजिस्ट्रेशन म्हणा किंवा याची नोंदणी करण्यात आली होती तर त्यामध्ये आयुष्यमान कार्ड बनवणं त्या ठिकाणी ठरलं होतं त्या आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी जवळपास एकोणपन्नास टक्के महिला त्या ठिकाणी त्या ठिकाणी यांनी अर्ज करण्यात आलेलो म्हणजे जास्तीत जास्त एकोणपन्नास टक्के संख्या महिलांचीच आहे आणि ज्या जेवढ्या महिला ज्या झाल्या तर त्यापैकी अठ्ठेचाळीस टक्के महिलांना जास्तीत जास्त दवाखान्याची गरज पडली दवाखान्यासाठी त्यांनी लाभ मिळाला व त्यामुळेच महिलांचं जे कवरेज आहे महिलांसाठी जे आकडा आहे तर तो तब्बल पंधरा लाख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर एक सगळ्यात मोठी अडचण अशी होती की, की सरकारी हॉस्पिटल तर होतेच त्याचबरोबर खाजगी हॉस्पिटलमध्ये जी बेडची संख्या होती ती कमी होती तर ती देखील आता वाढवली जाणार आहे तर सरकारी हॉस्पिटलबरोबरच खाजगी हॉस्पिटलचे देखील बेड जास्त उपलब्ध होणार आहे क्षमता वाढवणार आहे काय तुम्ही तर बघू शकता की आत्तापर्यंत जी खाजगी रुग्णालयं होते तर त्यांचे सात सात लाख बावीस हजार त्या ठिकाणी बेड जे आहेत ते उपलब्ध होते तर आता ते दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत वाढव वाढवण्यात येणार असून ते नऊ पॉईंट म्हणजे नऊ लाख बत्तीस हजार करण्यात येतील आणि जे दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत अकरा लाख बारा हजारच्या आसपास वाढवण्याचा प्रस्ताव आहे याबरोबर सरकारची एक अशी योजना आहे की आत्तापर्यंत देशातील जवळपास बारा लाख चौतीस बारा कोटी चौतीस लाख ल लोकां परिवारांनी याचा लाभ घेतला होता म्हणजे पंचावन्न कोटी लोकांना याच्यामध्ये हे करून घेतलं होतं पण आता म्हणजे फक्त ही जी काय म्हणजे जेवढे लोकं आत्तापर्यंत याचा लाभ घेतला होता ते फक्त चाळीस टक्के होते पण ही संख्या वाढून पंचावन्न कोटीहून वाढून आता शंभर करोड कोटी करण्याचं लक्ष त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या माध्यमात याच्यात असंही सांगण्यात आलेलं आहे की जे जनऔषधी केंद्र आहेत जे जनऔषधी केंद्र आहेत तर ते दहा हजारापासून वाढून पंचवीस हजार करण्याचे देखील प्रस्ताव याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर एक मोठा प्रस्ताव योजनेअंतर्गत असा आहे की सत्तर वर्षापासपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना जे जो इलाज आहे किंवा ज्यांचं जे जे म्हणजे त्यांना देखील या योजनेच्या अंतर्गत फायदा देणार आहेत आणि ज्यांचा देखील जे काय उपचार असतील तर ते उपचार देखील या माध्यमातून होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुम्ही एस ई सी सी दोन हजार अकरा या लिस्टमध्ये असणं आवश्यक आहे देशातील कोणताही नागरिक आयुष्यमान योजनेसाठी अर्ज करू शकतो अठरा वर्ष वय निश्चित केलेलं आहे तुम्ही हे करण्यासाठी एस ई सी सी दोन हजार अकरा या यादीमध्ये तुमचं नाव लक्षात घेणं असं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं या योजनेमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता आणि न लवकरच त्याचे जे काय रक्ची काही कवरेज आहे किंवा जे योजनेसाठी लागणारी रक्कम सरकार जे देत होतं तर ती देखील मोठ्या प्रमाणावर आता वाढवण्यात येण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे पंचावन्न कोटी लोकांनाच पूर्वी लाभ होता आता जवळपास शंभर कोटी लोकांना याचा लाभ देण्याचे देखील चर्चा किंवा प्रस्ताव मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेला आहे युवती माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून हो कळवा चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद